प्राप्त करून दिलेत. जॉयकुमार अँड कंपनीचे कर्सन फोलोरे यांच्याकडून 6 फॅन्सी प्राइजेस स्पॉन्सर झालेले आहेत. गॅलेक्सी मोटरचे पापाबाई वज्रपती नाका पापा खडीपार यांनी बाईक स्पॉन्सर केले ग्रामीणची. त्यानंतर फ्युचर टेक एलिव्हेटर्स शोएब जिलानी आणि अदनान अन्सारी यांच्याकडून आम्हाला महत्त्वपूर्ण सहकार्य. 5 फॉर्च्यून रिएलेटर्स मुशीर नाचन सादत पटेल आणि विष्णू चेंडे यांनी टॉस बॉक्स स्पॉन्सर केला आहे. नुस्का ए अरेबिया जफर शेख यांच्या बद्दल देखील महत्त्वपूर्ण सहकार्य. चोचास अखाड़ा इरफान चोचास और रिजवान शेख रोलेक्स मेडिकर फहाद दलवी मनसब मुल्ला सिमना वाटर ट्रीटमेंट आर ओ मैन्युफैक्चर आसिफ शेख वाइस प्रेसिडेंट मैनोरिटी सेल समाजवादी पार्टी के ए वन चिकन अतिक भाई अमान टूर्स एंड ट्रेवल्स गुलाम साबिर वीरेन और धीरेन ठाकरे जी रुपेश यादव युवा मोर्चा प्रेसिडेंट बीजेपी ढोलेगाँव जो सिटी में हमें फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर किया है. काशिफ मुरमकर ग्रामीण में फर्स्ट सेमीफाइनल स्पॉन्सर किया है. महेश सुदाम राउत सिटी में सेकंड सेमीफाइनल स्पॉन्सर किया है. सुजीत नामदेव पाटिल खांडवाल ग्रामीण में सेकंड प्राइज स्पॉन्सर किया है. रिजवान फक्की ओआरएसएल हमें स्पॉन्सर किया जो यहां पर दिया जा रहा है खिलाड़ियों को. सर्व स्पॉन्सर्सचं आम्ही मनपूर्वक आभार व्यक्त करतो आणि असाच विश्वास तुम्ही आमच्यावर ठेवाल अशी आम्ही सदिच्छा व्यक्त करतोय. ओवर टू यू मदरजी. आइए हमारे जितने भी मेहमान हैं मैं उनको प्रेजेंटेशन बॉक्स में बुलाना चाहूँगा. गजानन पाटिल जी आपको आना है. नईम शेख साहब गजानन पाटिल जी और नईम शेख साहब आपको आना है. उमर खान आपको भी आना है. गजानन पाटिल जी नईम शेख साहब और उमर खान आइए. सबसे पहले हम सुपर फोर का इनाम देना चाहेंगे. सुपर फोर का इनाम अपने नाम किया है अक्षय मडवी. आइए अक्षय मडवी. मैं सबसे पहले उमर खान से कहूँगा कि आपको ये गिफ्ट एम्पर देना है जो हमें स्पॉन्सर किया अशफर बोलिंजकर और जावेद दलवी साहब ने डबल ए भारत गैस के. एक बार फिर से मैं सुपर सिक्स के लिए बुलाना चाहूँगा अक्षय मडवी को. आइए अक्षय मडवी. गजानन पाटिल जी हमारे बीच में मौजूद है. ये तारिक रईस साहब का ये गिफ्ट एम्पायर इस वक्त देते हुए. सुपर फोर झाले आणि सुपर सिक्स देखील झालेले आहे. तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील का देऊ नये अक्षयला, तर मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार देखील अक्षय मडवीला जातोय. जी बिल्कुल, यहाँ पर सारे इनामत अपने नाम किए. सुपर फोर का भी, सुपर सिक्स का भी और मैन ऑफ द मैच भी बने. ये 24वें खिलाड़ी बने हैं जिन्होंने सारे इनाम लूटे हैं. मैं सबसे पहले नईम शेख साहब से कहूँगा कि आपको ये गिफ्ट एम्पायर देना जो हमें अशफर बोलिंजकर और जावेद अली साहब ने स्पॉन्सर किया है. उसके बाद गजानन पाटिल जी ये गिफ्ट एम्पायर देंगे. सारे गिफ्ट एम्पायर हमें अशफर बोलिंजकर और जावेद अली साहब ने स्पॉन्सर किया. उसके बाद मैं उमर खान से कहूँगा शॉटगन पॉइनियर स्पोर्ट्स के. तंजीम गोरेकर हमारे बीच में मौजूद है. ये जितने भी गिफ्ट एम्पायर है ये सभी हमें स्पॉन्सर किए हैं अशफर बोलिंजकर जी और जावेद दलवी जी ने. उसके बाद गजानन पाटिल जी ये डिस्काउंट वाचर देंगे जॉली डिजाइनर का. ताज़ा किचन का है. ताज़ा किचन. आइए डी सकारिया का ये बैग देंगे नईम शेख साहब. शादाब खोदकर का ये कैप देंगे गजानन पाटिल जी. उसके बाद मैं उमर खान और नईम शेख साहब से कहूँगा कि आपको ये फ्रूट टोकरी देनी है. नंबर वन जोड़ी सुकेश डाकी और नीलेश पाटिल जी ने हमें ये स्पॉन्सर किए. उसके बाद तंजीम गोरेकर और गजानन पाटिल जी ये
एक्रिल आर्ट टू के ये ट्रॉफी देंगे जो हमें पल्लन भाई ने स्पॉन्सर की है। क्रिकेट में पहली बार ऐसा हुआ टेनिस क्रिकेट में कि मार्बल की ट्रॉफी दी गई है। बहुत बहुत शुक्रिया हमारे सभी स्पॉन्सरों का। अक्षय मडवी का ऐसा कहना है कि वो बहुत बहुत शुक्रिया हमारे सभी मेहमानों का। अक्षय मडवी का ऐसा कहना है कि उनकी जो टीम है सारे खिलाड़ी यहाँ पर आए और वो मैन ऑफ द मैच की ट्रॉफी उनके साथ शेयर करे। एक्जैक्टली महत्त्वाचं आहे की कुठल्या तरी एका खेळाडूने त्याला मिळालं जो पारितोषिक आहे किंवा त्याला मिळालं जो मान आहे तो टीमशी शेअर केला। अक्षय कसं वाटते सुपर फोर सुपर सिक्स आणि मॅन ऑफ द मॅच? खूप मजा आली की एक माझं स्वप्न होतं की बाळ ट्रॉफीला मॅन ऑफ द मॅच मिळावी। एवढी वर्ष खेळतो पण कधी मॅन ऑफ द मॅच नव्हती मिळाली। माझा खूप मजा पण आली की मॅन ऑफ द मॅच भेटले। नाणेफेक हरला होता आणि तुम्हाला फलंदाजी करायची होती आणि इकडे तरी एक प्रेशर असतो जेव्हा आपण नाणेफेक हरतो, पण तो प्रेशर तुम्ही कशा पद्धतीने झेलात? प्रेशर काय ना, त्यांची बॉलिंग लाईट चांगली होती म्हणून आम्ही त्यांची बॉलिंग लाईटली खेळत होतो आणि जास्तीत जास्त रन झाल्या। नेक्स्ट मॅचमध्ये यापेक्षा चांगला अक्षय मेडवी पाहायला मिळेल का? हो नक्कीच। आणि हे मॅन ऑफ द मॅचचा पुरस्कार कोणाला डेडिकेट कराल? पूर्ण टीमला, कारण की एका मुलं कधी मॅच जिंकली नाही, टीमवर्क असते म्हणून मॅच जिंकली, म्हणून ही मॅन द मॅच त्यांच्या टीमला शेअर करतो मी। थँक्यू। बिल्कुल, बाली ट्रॉफी 2021 में ये 24वें खिलाड़ी बने जिन्होंने सारे इनामात लिए, सुपर फोर का, सुपर सिक्स का और मैन ऑफ द मैच। आइए लौट चलते एक बार फिर से हमारे कमेंट्री बॉक्स की तरफ। ओवर टू कमेंट्री बॉक्स। थैंक यू। मजहर खान इस वक्त मैच चल रहा है काली का माता खारवाओ बनाम टेम्बोली के बीच 40+ का मुकाबला, जहाँ एक ओवर की समाप्ति स्कोर है 14 रन 1 विकेट के नुकसान पर। 18 पर पहुंचा स्कोर। इस मरतबा गेंद के आने का इंतजार किया, हुक करना चाहते थे, बीट हुए विकेट कीपर, गेंद पीछे की ओर चली गई, 1 रन पूरा किया, 22 का इशारा अंपायर का। 19 रनों पर पहुंचा स्कोर कालिका माता खारवाओ का। दूसरी ओवर का खेल चल रहा है, आप देख रहे बाली ट्रॉफी 2021। आए हुए सभी खिलाड़ियों का हार्दिक स्वागत है अल्ताफ बाली सर की ओर से, पॉइनियर स्पोर्ट्स की ओर से। जो व्यूअर्स इस वक्त टेलीविजन सेट और यूट्यूब के माध्यम से हमसे जुड़े हुए, आप सभी का भी हार्दिक स्वागत। दशके 19 झाले आणि ओल्डी गोल्डी क्रिकेट मैदान चालू है। इस मरतबा अच्छी गेंद थी, ज्यादा उछालती, अंपायर ने वाइड घोषित किया। वाइड ची खून धावसंख्या लेखने पुढे पोचेल 1 गडी बाद 20 धावा। बाळा कारभारी खेळत आहेत 5 धावांवर आणि मनोजने आता आलेला आहे। महत्वपूर्ण फलंदाज जे होते ते म्हणजेच महेंद्र, ते मात्र कुठेतरी बाद झाले आहेत 14 धावा करून। इस बार फ्लाइट दिया था इनफील्ड के ऊपर से खेला गया, नवा में फील्डर गेंद के नीचे और एक झटका लगता हुआ, बाला कारवारी को अब पवेलियन की राह जाना होगा। दूसरा विकेट। जेव्हा जेव्हा 40+ क्रिकेट मी पाहतो तेव्हा मला एक प्रकर्षाने जाणवते की एज इज ओनली नंबर। क्रिकेटपटूंसाठी एज फक्त एक नंबर आहे। जर तुमच्याकडे इच्छाशक्ती प्रबळ आहे की मी वयाच्या कितव्याही वर्षापर्यंत क्रिकेट खेळू शकतो, तर तो 40+ क्रिकेट मध्ये पदार्पण करू शकतो। धावसंख्या झाली ती म्हणजेच 20 धावा झाल्या, 20 रन्स ऑन बोर्ड फॉर द लॉस ऑफ 2 विकेट्स। इस पर तबालो फुल टॉस गेंद थी, फुल पे लेके खेला है गेंद को, हवा में फील्डर गेंद के नीचे और एक कैच, तीसरा झटका लगता हुआ। छोड़कर इसके बाद एक बड़ा मुकाबला
गर्म मौसम में गर्म मुकाबला हम देखने जा रहे हैं। आरडी 4440 बनाम भोलेनाथ सरोलीपाड़ा सिटी पूल से आज सुपर से ऊपर मुकाबले देखने को मिलेंगे हमें बाली ट्रॉफी 2021 में। आणि सिटी क्रिकेटसाठी भिवंडी परिसर हा खास करून ओळखला जातो आहे, कारण हा फॉर्मॅटमध्ये तर सर्वकडे खेळला जात नाही, तर भिवंडी या परिसरामध्ये प्रामुख्याने खेळला जातो आणि पसंती देखील प्रेक्षकांची सर्वोत्तम असते सिटी क्रिकेटला। उसके बाद और एक बड़ा मुकाबला रईस बिल्डर्स एंड डेवलपर्स बनाम जॉली कामतगर, उसके बाद मावली दो दो हाथ लेने जा रही है सुमाइल सुसे फैन टीम एसके इंटरप्राइजेस से। इस मरतबा देखना है क्या कुछ हुआ, रन के लिए जाना चाहते थे, हाना चलती हुई कोई रन नहीं, डॉट गेंद मेरे ख्याल से विकेट कीपर के हाथों से कैच छूटा है। बघा हावभाव वरून जाणवते की कुठं कुठल्या तरी खेळाडूकडून चूक झाली आणि ती चूक मला असं वाटते यष्टीरक्षकाकडून झालेली आहे। कुठेतरी एक जीवनदान मिळते, धावफलक थांबला आहे, तो म्हणजेच 20 धावांवर गडीबाद झाले 3। हॅट्रिक से चूक गए वहां पर गेंदबाज, विकेट कीपर ने साथ नहीं दिया, बहरहाल डॉट गेंद, फिर फ्लाइट दिया था गेंद के आने का इंतजार किया, एक रन पूरा किया, एक से ज़्यादा कुछ भी नहीं। देखिए 40 प्लस का जो क्रिकेट है 2008 में भिवंडी तालुका क्रिकेट में शुरू हुआ था, और जब शुरू हुआ था तो कई दर्शक इसे इंटरटेनमेंट के लिए देखते थे, क्योंकि कभी गेंद फील्डर के पीछे होती थी और फील्डर गेंद के आगे होते थे, लेकिन अब इतना सुधर गया है कि बहुत से रेगुलर क्रिकेटर, युवा क्रिकेटर अब 40 प्लस को देखकर सीख रहे हैं, गेंद की मेरिट पर बल्लेबाजी देखने को मिलती सबसे ज़्यादा 40 प्लस क्रिकेट के अंदर। नवीन जी, भिवंडी परिसरामध्ये तब्बल 100 जास्त हे मास्टर संघ आहेत, 3-3 संघटना आहेत आणि खूप मोठा परिवार आहे मास्टर क्रिकेटचा। बघा 40 वर्षानंतर मात्र तुमची वर्णी जर यंग क्रिकेटमध्ये लागत नसेल तर तुमच्यासाठी एक चांगला बेटर ऑप्शन आहे 40 प्लस क्रिकेटचा, आणि 40 प्लस क्रिकेट देखील तितकंच आत्मीयतेने खेळलं जातं या भिवंडी परिसरामध्येच नाही तर मीरा भाईंदर परिसरामध्ये सुद्धा, ठाण्यामध्ये सुद्धा 40 प्लस क्रिकेट मोठ्या प्रमाणात खेळलं जाते। 2 षटकाच्या समाप्तीनंतर कालिका माता कारवा 40 प्लस संघाची धावसंख्या झाली 3 गडीबाद 21 धावा। नवीन गोलंदाज कोण येतोय हे देखील पाहणं गरजेचं असेल, कारण 40 प्लस क्रिकेट म्हटलं तर 40-45 धावा 4 षटकांपर्यंत आपण सन्मानजनक धावसंख्या म्हणू शकतोय, तर पाहूया त्या दिशेने आगेकूच तर सुरू आहे, पाहूया त्या धावांना रोक लावण्यासाठी गोलंदाज कोण येतोय। प्रमोद को बुलाया गया गेंदबाजी के लिए, स्ट्राइक पर है संजय, नॉन स्ट्राइक पर संजय, स्ट्राइक पर उमेश कारबारी है। आज हमारे स्कोरर भी थोड़े से गड़बड़ा रहे, इलेक्ट्रॉनिक स्कोरर साहिबा मोमिन का तो कोई सानी नहीं है भिवंडी सिटी क्रिकेट में, उंगलियों का जादू। इस मरतबा हुक कर दिया है गेंद को, गेंद जा रही है डीप में फील्डर की सर की ऊपर से और गेंद बाउंड्री लाइन के बाहर, 4 रन। फिटनेस थोडीशी सुटलेली असते आणि या सुटलेल्या फिटनेस असून सुद्धा पूल करणं आणि हुक करणं ही देखील एक वेगळेच प्रदर्शन दाखवत आहेत फलंदाज संजय। जबरदस्त हुक शॉट, 1 बाउन्स घेऊन सेमजू स्क्वेअर लेग सीमर्शर लोंडतोय, धावसंख्या 4 पुढे पोहोचेल 25 पोहोचा स्कोर, तिसरे ओव्हर का खेळ चल रहा है। इस मरतबा गेंद के आने का इंतजार किया, बॅकफुट पे गए, ड्राइव कर दिया गेंद को, कवर पर फील्डर मौजूद है, एक से ज्यादा कुछ भी नहीं, 26 पर पहुंचा स्कोर। स्क्वेअर एक तर विकेट खूप चांगलं खेळतायत ते म्हणजेच संजय, जबरदस्त फटकेबाजी चालू, या अगोदर आपण पाहिलं तर खूप चांगला हुक शॉट पाहायला मिळाला, त्यानंतर या बॉलची लाईन अँड लेंथ ओळखून स्क्वेअरला तो विकेट खेळलेत, पॉईंटच्या मागे हा फटका कनेक्ट केला आहे, धावसंख्या 1 पुढे गेले 26 जाऊन पोहोचते, चांगली रणनीती आहे ती म्हणजेच कालिकामध्ये खारवा संघाची, पहिल्या बॉलवर चौकार आला त्यानंतर सिंगल। अब देखना है प्रमोद दो गेंदों में 5 रन कर चुके हैं, वापसी करते हैं या नहीं, सामना करेंगे उमेश कारबारी, संजू सामना कर रहे हैं। इस मरतबा शरीर से दूर खेलना चाहते थे, कॉट बिहाइंड आउट।
ला व्यवस्थित फॉलो केलं गेलं नाही आणि त्यामुळेच कुठेतरी एंड रिझल्ट देखील त्याच्या पक्षात आला नाही म्हणून संजयला परतावं लागलं आहे. चौथा विकेट डाऊन होतोय धावसंख्या 26 असताना आणि आता प्रबोधला ज्या कारणासाठी बोलवण्यात आलं होतं ते मात्र कुठेतरी फलित होताना पाहायला मिळते. स्कोर है 26 रन 4 विकेटों के नुकसान पर नए बल्लेबाज किशोर पाटिल. प्रमोदने गेल्या मॅचमध्ये चांगली कामगिरी केली आहे. 5 धावा खर्च करत त्याने 2 गडी बाद केलेले आहेत म्हणून की काय एका विश्वास गोलंदाजमुळे आपण प्रमोदकडे पाहू शकतोय. प्रमोद का सामना करेंगे किशोर. इस मरतबा हाफ ट्राइकर गेंद थी, हुक करना चाहते थे, निगाहें हट गई थी, घूमती हुई गेंद, घूमते रह गए बल्लेबाज. डॉट गेंद हमारे बीच में वॉइस ऑफ इंडिया हरेश पंड्या सर जुड़ चुके. वेलकम 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 सर, आपका बाली ट्रॉफी 2021 में फिर एक बार हार्दिक स्वागत है. बघा म्हणतात ना वाचाल तर वाचाल, तर कुठेतरी रीड केलं नव्हतं गोलंदाजाला फलंदाजाने, फक्त ब्लाइंड स्ट्रोक खेळला गेला. बॉल डॉट, धावसंख्या 26. किशोर इस मरतबा गेंद को स्वंग किया है मिड विकेट पर, डाइव जरूर लगाई थी लेकिन कैच छूट गया और गेंद बाउंड्री लाइन के बाहर. 4 रन कोशिश बहुत बढ़िया. किल्ला तो प्रयत्न केला गेला पण पदरी निराशा पडले. धावसंख्या झाले 30. शेवटचा बॉल असेल तिसऱ्या षटकातला. किशोर फिर एक बार गेंद को स्वंग कर दिया, इस बार गेंद दूर कहीं बाउंड्री लाइन के बाहर. 6 रन. इनोसेंट से पहले स्कोर है 36 रन 4 विकेटों के नुकसान पर. इसके बाद अगला मुकाबला अजय भोलेनाथ सरोली पाड़ा के कप्तान और आरडी 4440 के कप्तान, आपको 5 फॉर्चून रिलेटर्स टॉस बॉक्स में मौजूद रहना है. इसके बाद गर्म मौसम में हम गर्म मुकाबला देखने जा रहे हैं जहां प्रमोद अपने उंगलियों से एक्सपीरियंस को झोंकेंगे आरडी के बल्लेबाजों के सामने. तो एक तरफ संतोष मडवी तालुका क्रिकेट के बहुत नामचीन ऑलराउंडर आणि प्रत्येक सिटी क्रिकेट संघामध्ये असे अनुभवी खेळाडू आहेत ज्यामुळे तो संघ ओळखला जातो. तर एक चांगलं कॉन्टेस्ट देखील पाहायला मिळणार आहे. खूप सारे तारे सितारे पुढच्या सामन्यामध्ये तुम्हाला पाहायला मिळतील. दीपू माळी देखील तुम्हाला नेक्स्ट मॅचमध्ये पाहायला मिळतील. सागर भोईर, संदेश भोईर हे देखील तुम्हाला पाहायला मिळतील. एक चांगलं रफ अँड टफ कॉन्टेस्ट असेल या दोन संघांमधलं. जो पुढचा सामना असेल आरडी 4440 विपक्ष जय भोलेनाथ सरोली पाडा. तुर्तास कुठलंही फॉर्मॅट असू द्या क्रिकेटचं, 40 वर्षांवरील असू द्या किंवा ग्रामीण असू द्या किंवा शहरी असू द्या, सराव खूप महत्त्वाचा आहे. तर 40+ क्रिकेटमध्ये खेळताना जर तुमचा सराव नसेल तर मात्र तुम्हाला दुखापतसुद्धा होऊ शकते आणि तुमचा संघ मोक्याच्या क्षणाला पराभूतसुद्धा होऊ शकतो. तर सराव खूप महत्त्वाचा आहे. प्रॅक्टिस इज व्हेरी मच इम्पॉर्टंट इन ऑल फॉर्मॅट्स. 3 षटकांच्या समाप्तीनंतर कालिका माता खारबाव 40+ संघाची धावसंख्या 4 गडी बाद 36 झाले. शेवटचे षटक हाताळण्यासाठी नवीन गोलंदाज कोण येतोय हाजी समत सेट स्टँडकडून ते पाहणं देखील तितकंच महत्त्वाचं आहे. कारण हे चौथं षटक स्लॉग ओव्हर असेल आणि स्लॉग ओव्हरमध्ये मात्र फलंदाज बेकाबू होतात. तर पाहूया या षटकाची जबाबदारी कोण स्वीकारतोय. नवीन गोलंदाज काळूराम येतोय, सॉरी नवीन गोलंदाज काळूराम येतोय. हाजी समज सेट स्टँड करून तो पंचांच्या डावीकडून स्टार्ट घेणार आहे. स्ट्राईकवर बॅट्समन तुम्ही पाहू शकताय तो म्हणजेच उमेश कारबारी आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन किशोर. धावसंख्या 36 झाली आहे. पहिला बॉल छोटासा रनअप. हाफ ट्रॅकर होते शफल झाले, ऑन साईडला खेळून काढलंय. क्षेत्ररक्षक आहे स्क्वेअर लेग क्षेत्रामध्ये. डीप मधून क्षेत्ररक्षण होईपर्यंत फक्त एकाच धावीचा कॉल दिला गेलाय. कारण कुठेतरी विश्वास आहे फलंदाजाला की मी एक चांगला एंड देऊ शकतोय. तो विश्वास किशोरला आहे म्हणून किशोर स्वतःकडे स्ट्राईक ठेवतोय. धावसंख्या 1 ने पुढे गेले आणि झाले 4 गडी बाद 37 धावा.
बिल्कुल विश्वास अपने आप पर होना भी चाहिए और किशोर ने अच्छी बल्लेबाजी की है, 3 गेंदों का सामना किया और 10 रन बनाए। पुढचा बॉल हाताळण्यासाठी काळूराम सज्ज होतोय, राईट आर्म ओवर द विकेट। यावेळेस पिचिंग चांगली होती, गुडलेन पिच झाल्यानंतर उजवेष्टीच्या बाहेर हा बॉल ट्रॅव्हल होतो, यष्टीरक्षक देखील तितक्या चांगल्या पोझिशनमध्ये ऑन साईडला हवेत खेळण्याचा प्रयत्न, फसतोय फलंदाज किशोरचा। दुसरा बॉल या चौथ्या षटकातला डॉट हाताळला जातोय। बघा या षटकाची नक्कीच गरज होती का खारवाव संघाला, कारण खारवाव संघाला धावपळीचा आलेख उंच करायचा होता आणि तसा प्रयत्न मात्र केला जातोय पण प्रयत्न कुठेतरी यशस्वी होत नाहीये। यष्टीरक्षकाच्या मागे हा बॉल अडवला जाईल, दुसऱ्या धावाचा कॉल आहे, धावचीचा धोका आहे, पाहूया पंचांचं लक्ष वेधूया। आणि पंचांनी लक्ष देऊन निरीक्षण करून धावचीच्या स्वरूपात फलंदाजाला बाद ठरवलोय। हादरा बसतोय 5वा, धाव संख्या 38 असताना। कुठल्या सुपरस्टार्सपेक्षा कमी नाही आहेत, खूप चांगले लुक्स त्यांचे ते मी पाहिले असतीलच प्रेझेंटेशन बॉक्समध्ये आणि फाय फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये। धावसंख्या झाले 5 गडीपत 38 धावा, कालिका माता खारबाव नवीन फलंदाज जातोय श्याम, जो स्ट्राईक एंडला असणार आहे आणि नॉन स्ट्राईकला असेल बॅट्समन उमेश खारबारी। धावसंख्या झाले 5 गडीबाद 38 धावा, कुठेतरी धावांना अंकुश बसवला गेलेला आहे या काळूरामच्या षटकामध्ये। काळूराम सज्ज होतोय पुढचा बॉल घेऊन, बिल्कुल स्लॉग ओवर में अब तक रनों पर रोक लगाई है। पुन्हा एकदा हुक करण्याचा प्रयत्न झाला होता, बघा हुक करताना तुमची बॉडी लँग्वेज पॉझिटिव्ह असायला हवी, तुमची बॉडी स्ट्रेच व्यवस्थित व्हायला हवी आणि त्यानंतर चेंडूच्या उंचीचा दाखला घेत फटका कनेक्ट करायला हवा, कुठेतरी या सर्व गोष्टी जुळल्या नाहीत म्हणून बॉल डॉट। धावसंख्या झाली ते म्हणजेच 38, पुढचा बॉल घेऊन काळूराम सज्ज होतोय, 5वा बॉल असेल या षटकातला। यावेळेस हवेत खेळलेत, मिस टाईम आहे, शॉर्ट लेगला क्षेत्ररक्षक नाही आहे, दरम्यान एक धाव पूर्ण करून दुसऱ्या धावाचा कॉल आहे, कॉल पूर्ण केला जाईल का, धावचीचा धोका होता, कलेक्शन प्रॉपर झालं नाही यष्टीरक्षकाचं म्हणून या 2 धावा पूर्ण केल्या जात आहेत, 2 धावांची वाढ। धावसंख्या झाले कालिकामाता खारवा 40+ ची, 5 गडीबाद 40। शेवटचा बॉल असेल, लगेच आपण तुम्हाला नेक्स्ट मॅचच्या टॉससाठी फाय फॉर्च्यून टॉक्स बॉक्समध्ये घेऊन जाणार आहोत, जिकडे हरीश पंड्या सर नेक्स्ट मॅचचा टॉस करतील। 40 धावा आहेत, 3 षटकानंतर 36 धावा होत्या नबीलजी, पण या षटकामध्ये फक्त 4 धावा खर्च केल्यात काळूरामने, जबरदस्त गोलंदाजी। तारीफ आहे काबिल गेंदबाजी कॅनी होंग इस वक्त काळूराम की स्लॉग ओवर में। लास्ट बॉल, हो वाइड यॉर्कर एंड परफेक्ट पिचिंग, परफेक्ट एक्झिक्युशन एंड परफेक्ट एंड ऑफ फर्स्ट इनिंग। आणि जय हनुमान टेंबिवली संघ पुन्हा एकदा या सामन्यामध्ये परत येतोय आणि कालिकामाता खारवा 40+ संघाला फक्त 40 धावा बनवता आलेल्या आहेत आणि 41 धावा पूर्ण कराव्या लागतील जय हनुमान टेंबिवली संघाला 24 बॉल्समध्ये। घेऊन जातो तुम्हाला फाय फॉर्च्यून टॉस बॉक्समध्ये, जिकडे नेक्स्ट मॅचचा टॉस केला जाईल हरीश पंड्या सरांकडून। धन्यवाद मनीष पाटील आणि समालोचन कक्ष, शुभ दुपार मित्रांनो। आज बाली ट्रॉफीचा 13वा दिवस आहे आणि तुम्हा सर्वांचं हार्दिक स्वागत आहे, फॅन्टॅस्टिक फ्रायडे, सर्वांना जुमा मुबारक। आपण आहोत स्वर्गीय परशुराम टावरे क्रीडानगरी भिवंडी येथे, जिथे गेले 13 दिवस बाली ट्रॉफीची धूम आहे पूर्ण महाराष्ट्रामध्ये, भिवंडीमध्ये, भारतामध्ये। तर सिटी क्रिकेटचा एक मोठा सामना आणि त्यासाठी माझ्या उजव्या बाजूला जय भोलेनाथ सरवली आणि डाव्या बाजूला RD 4440 शहरी क्रिकेट आहे। आपण उभे आहोत फाय फॉर्च्यून रिअल्टर्स टॉस बॉक्समध्ये, ज्याचे पुरस्कर्ते आहेत मुशीर नाचन, सादात पटेल, विष्णू चंदे। मी मॅच रेफरी अझीम हमदुल्ले यांना विनंती करणार आहे आमच्यासोबत जुळायचं आहे आणि सन्नी भोईर यांच्या शुभ हस्ते हा नाणेफेकीचा कौल होणार आहे। वेलकम सनी भाई। दोन्ही कॅप्टनच्या माहितीसाठी, अर्थात तुम्ही भरपूर टॉस केलेत स्पर्धेमध्ये पण तरी आमची ही एक फॉर्मॅलिटी आहे, एका बाजूला AB अल्ताफ बाली सरपंच असं लिहिलं आहे AB आणि दुसऱ्या बाजूला लिहिलं आहे ते ZP। ओके, AB आणि ZP असे 2 नावं आहेत, तुम्हाला कॉलमध्ये AB किंवा ZP सांगायचं आहे।
एबी इज द कॉल तर आरडी 440 ने नाणेफेक जिंकली आहे. सर्वप्रथम फहद दलवी मनसब मुल्ला यांनी पुरस्कृत केलेली ही रॉलेक्स मेडिकेअरची किटबॅग तुम्हाला देणार आहोत. आणि आता दोन्ही कॅप्टनशी आपण गप्पे मारणार आहोत. एक थोडक्यात गप्पे मारूया. आरडी 440 रात्री खूप शेवट उशिरा तुमचा सामना झाला आणि आता परत दुपारच्या ओनमध्ये खेळायचं आहे. काय डिसिजन असेल? फिल्डिंग. आणि संघामध्ये काय बदल असणार आहे का? नाही, दीपेश मालिन आहे, बाकी सेम टीम. आणि असं वाटते की आता जो तुमचा संघ आहे तो शेवटच्या 8 शेवटच्या 4 येण्यासाठी अगदी जवळ येऊन ठेपलाय. हा, चांगली बॉलिंग आमची चांगली होते, बॅटिंग पण होईल. धन्यवाद. अर्थात सागर, सर्वप्रथम तुझं अभिनंदन पुढील फेरी गाठल्याबद्दल. इम्पॉर्टंट सामना आहे. आरडी 440 हा सुद्धा शहरी मधला मोठा संघ आणि तुझा संघ चांगला आहेच म्हटल्यावर तू नाणेफेक जिंकली असती तर काय निर्णय घेतला असता? बॅटिंग घेणार होतो आम्ही. अच्छा, आणि तुम्हाला बॅटिंग मिळालेली आहे. दुपारच्या सत्रामध्ये तुला एक ॲव्हरेज स्कोअर काय वाटतो 6 45 50 55 60 एक स्कोअर आहे का डोळ्यासमोर? 60+ जाण्याचा प्रयत्न करू 6 ओव्हरमध्ये. आणि तुझ्या संघात काही बदल आहेत का? तोच संघ ठेवलाय? सेम टीम असेल. आणि सागरकडून काय अपेक्षा ठेवावी सरवलीकरांनी? अपेक्षा तर पूर्ण टीमकडनं आम्ही ठेवतो, कारण की जो चांगला परफॉर्मन्स करेल तर टीम पुढे जाईल म्हणून पूर्ण टीमकडनं अपेक्षा ठेवतो. तर मित्रा, जो दोन युवा लीडर आहेत, खेळाचे लीडर आहेत आणि इथे आरडी 440 यांनी नाणेफेक जिंकून प्रथम गोलंदाजी करायचा निर्णय घेतला आहे आणि सागर भोईर आणि त्यांचे सहकारी म्हणजे जय भोरेनाथ सरवली हा संघ प्रथम फलंदाजी करणार आहे. तर गोलंदाज आणि फलंदाजमधलं द्वंद्व एक 15 ते 20 मिनिटानंतर घेऊन येतोय. कुठे जाऊ नका, पाहत राहा बाली ट्रॉफी 2021. धन्यवाद. धन्यवाद टॉस बॉक्स. तर ओल्डी गोल्डी क्रिकेट होटेल बसमधला हा सामना आपण पाहतोय. जय हनुमान टेंभिवले विपक्ष कालिकामाता खारबाव या दोन संघामधील सामना, ज्यामध्ये नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारलं होतं टेंभिवले या संघाने. आणि नाणेफेक हरल्यानंतर पहिल्या इनिंगमध्ये फुलंदाजी करताना आपण पाहिलं होतं कालिकामाता खारबाव संघाला. माझ्यासमवेत जॉईन झालेले आहेत सहकारी समालोचक मजर खान. आपले हार्दिक स्वागत आहे समालोचन कक्षामध्ये. थँक्यू सुभाष धुमाल सर. तो जो टार्गेट है वो 41 रनों का टार्गेट है. दोनों ही ओपनर बल्लेबाज इस वक्त जय हनुमान टेंभिवले की तरफ से दिगंबर और उनका साथ देने के लिए सुरेश. तर गोलंदाजी मार्गावर गोलंदाज उमेश कारभार येतोय. पहिला चेंडू छोट्या बॅकलिपचा वापर करून हा चेंडू टोलवलेला आहे शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरेजमध्ये. एक वेगवान धाव घेण्याचा प्रयत्न मैदानी पंचांनी तिसऱ्या पंचांची मदत घेतलेली आहे. जी बिलकुल, यहां पर पहिली गेंद के ऊपर वहां पर नीची बॅकलिप से खेलने की कोशिश की थी दिगंबर ने. देखना है क्या कुछ होता है. अल्ट्रा स्लो मोशन में दिखाना है. आउट. तो पहला विकेट गिरता हुआ यहां पर दिगंबर के रूप में जय हनुमान टेंभिवले का बड़ा झटका लगता हुआ. दिगंबर जो कि एक बहुत बेहतरीन बल्लेबाज है 40+ के, लेकिन अब वो आउट होकर वापस लौटते हुए पहली गेंद के ऊपर यहां पर झटका लगाए. अगदी बरोबर, जोर का झटका और जोर से लगे. कारण एक मोठा फलंदाज बाद झालेला आहे दिगंबरच्या रूपाने. मॅन इन फॉर्म बॅक टू पॅवेलियन. जी बिल्कुल, अगर हम दिगंबर की बात करें तो
काफ़ी वक्त तक वो बहुत बेहतरीन क्रिकेटर रहा करते थे, जिस तरह से उन्होंने शिवाजी स्पोर्ट्स के लिए खेला करते थे, कमाल के ऑलराउंडर थे वो। लेकिन यहाँ पर हम देख रहे 40 प्लस के इस मुकाबले में जहाँ पर कोई रन नहीं बनाया, शून्य का चश्मा पहनकर वापस लौटते हुए न्यू बैट्समैन इन द सुरेश। सुरेश नांदुरकर आणि सुरेश गोराटकर ही जोडी मैदानामध्ये आपण पाहतोय। स्ट्रायकर फलंदाज सुरेश नांदुरकर, लास्ट एगिनला सुरेश गोराटकर। यावेळी दिशा देण्याचा प्रयत्न होता तो ऑफ साईडला, खरं तर कव्हर रिझनमध्ये, मात्र चिडू जातोय थर्ड मॅनला आणि तोपर्यंत एक धाव पूर्ण। जी बिल्कुल, वहाँ पर कट करने की कोशिश की थी बल्लेबाज ने, सही तरीके से बल्ले पर नहीं आई थी गेंद, एक रन आता हुआ इस गेंद के ऊपर। खाता खुलता है यहाँ पर जय हनुमान टेम्बोली का 41 रनों के लक्ष्य का पीछा करते हुए, जहाँ हमने देखा पहली गेंद के ऊपर विकेट गिरा था, उसके बाद खाता खुलता हुआ। जाऊ ने तो 41 धावांचा नाही 41 लक्ष्याचा पाठला करताना आपण पाहतोय टेम्बोली संघ। बॅपरो जाऊन चेंडूला ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न होता, एक चोटी धाव तर पूर्ण केली जाते, लेगबॅकचा इशारा तो पंचांकडनं। चांगली गोलंदाजी मजर आपण पाहतोय उमेश कारभारी, सध्या तरी या षटकामध्ये प्रतिस्पर्धी संघावर ठरतोय भारी आणि गोलंदाजी करतो लई भारी। जी बिल्कुल, बहुत बेहतरीन गेंदबाजी यहाँ अब तक की है। पहली तीन गेंदों की अगर हम बात करें तो जहाँ पर सिर्फ 2 रन दिए 3 गेंदों में, अच्छी गेंदबाजी पावर प्ले में देखने को मिल रही है उमेश द्वारा। पुनः एकदा चांगले चेंडूची हातालणी आणि पुनः एकदा फक्त एकच धाव आणि तीही अवांतराच्या रूपाने, लेगबॅकचा इशारा येतोय। तो बढ़िया ओवर घटता हुआ यहाँ पर उमेश का, जहाँ जगह नहीं दे रहे बल्लेबाजों को ऊंचा स्ट्रोक खेलने के लिए। अब तक जितने भी रन बने हैं ज़्यादातर एक्स्ट्रा में ही बने हैं। अगदी बरोबर, आणि त्याचं कारण ना चांगली गोलंदाजी आपण बघतोय, अगदी विकेट टू विकेट गोलंदाजी हाताळली जाते आणि गोलंदाजांना मोठे फटके खेळण्याचं स्वतंत्र दिलं जात नाही, खरं तर रूमच दिलं जात नाही। क्षेत्रक्षेत्रमध्ये परिवर्तन केलं जात आहे, मेंटेरी बॉलपर्यंत षटक सुरू आहे, ज्यामध्ये 2 षटकशिक ऑल्टरमध्ये आपण पाहतोय, त्यामध्ये डीप मिड विकेट आणि लॉंग ऑन खूपच वायरेश उभा केलेला आहे। यलकट केलेला चेंडू लास्ट केअर ऑफ द विकेट शॉर्ट पॉइंट रिझनला खराब क्षेत्रक्षण आणि चेंडू जाते डीप पॉइंट मधून सीमा पार, 4-2 साठी चौकार। करके बल्ले से स्क्वायर कट लगाया था इस गेंद के ऊपर और गेंद बाउंड्री के बाहर जाती हुई, ये देखिए किस तरह से इस गेंद के ऊपर चौका लगाया था वहाँ पर। इस बार स्लॉग करने की कोशिश की थी वहाँ पर, लेकिन बल्ले का सिरा लगता हुआ और विकेट गिरता हुआ। देखना है क्या कुछ हुआ है वहाँ पर, ये भी अभी देखना बाकी रहेगा। यापुढील सामना आपण सिटी पूलमधील पाहणार आहोत। जयपूरला सर्वलीपाडा शरद भोईर फॅम टीम विपक्ष विनोद पाटील फॅम टीम RD 444 ओली, ज्यामध्ये RD संघाने नाणेफेक जिंकून प्रथम क्षेत्ररक्षण स्वीकारले आहे आणि जयपूरनाथ संघाला प्रथम फलंदाजी करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे। एम्पायर अमित साळवी, डॉट गेंद के साथ ओवर की समाप्ति होती हुई, एक ओवर की समाप्ति पर रन बने हैं 7। अच्छी गेंदबाजी देखने को मिली है पहले ओवर में गेंदबाज उमेश कारबारी द्वारा, जहां पर पहली गेंद के ऊपर रनआउट के रूप में विकेट गिरा, उसके बाद अच्छी गेंदबाजी, लेकिन एक बहुत ही खूबसूरत स्क्वायर कट लगाया था वहाँ सुरेश गोराटकर ने। इसके बाद जो होने वाला मुकाबला हम सिटी का मुकाबला देखेंगे जय भोलेनाथ सरोलीपाड़ा और RD 444 के बीच में। देखना है कि जय भोलेनाथ सरोलीपाड़ा ने आज का जो पहला मुकाबला था जहां पर मैगी को शिकस्त दी RD के सामने, उनका परफॉर्मेंस किस तरह से रहता है ये देखना होगा। हालांकि अगर हम बाली ट्रॉफी की बात करें तो जय भोलेनाथ
का जो परफॉर्मेंस रहता है बाली ट्रॉफी में बहुत ही बेहतरीन रहता है। गेंदबाजी के लिए अब दूसरे ओवर में बुलाया गया है गेंदबाज श्याम पाटिल को। पहले ओवर की समाप्ति पर 7 रन बने थे, जो टारगेट है वो 41 रनों का टारगेट है। देखिए समय के मामले में आपको सहयोग करना, ये सभी टीमों को हम कह रहे हैं। श्याम पहली गेंद वहाँ पर देखना है, बहुत ही खूबसूरत इस गेंद के ऊपर ड्राइव लगाया है कवर की दिशा में, वहाँ पर डीप में खिलाड़ी मौजूद है। जब तक गेंद को फील्ड करते थ्रो करते उसी बीच 2 रन पूरे कर लिए इस गेंद के ऊपर। अब देखना है तीसरे रन के लिए भी जा रहे हैं वहाँ पर, और इस बार 3 रन पूरे नहीं कर पाएंगे। 2 रन आए इस गेंद के ऊपर और विकेट गिरता हुआ सुरेश नांदुरकर का विकेट गिरा है यहाँ पर। 3 रन की चाह में अपना विकेट गंवाया, जबकि स्कोर हम देखें तो अब तक 9 रन, 2 विकेट गंवाने के बाद जय हनुमान टेंबोली। 41 लक्ष्याचं पाठलाग करते आणि टेंबोली संघाने आतापर्यंत 2 विकेट गमावलेले आहेत। अप्रतिम कवडरेचा फटका आपल्याला पाहायला मिळत नाही, त्या फटक्यावर 3 धाव घेण्याचा जो प्रयत्न केला होता तो अपयशी ठरतोय। फक्त 2 धाव आणि 3री धाव घेण्याच्या प्रयत्नात फलंदाज बाद झालेला आहे। हालांकि कल देर रात हमने शौरांश टेंबुली का मुकाबला देखा गुड़बा क्योनी के सामने। खारवा से उनका मुकाबला रहा था शौरांश टेंबुली का, उसी बीच वहां पर इस बार देखना है फिर से कट करने की कोशिश की थी उस गेंद को वहाँ पर बल्लेबाज ने। अच्छी गेंद इस बार रही, डॉट गेंद होती हुई, कोई रन नहीं इस गेंद के ऊपर। स्कोर अभी भी रुका हुआ है 9 रन। अगदी बरोबर माझं, रात्री आपण ग्रामीण क्रिकेटमधील सामना टेंबोली विपक्ष खारबाव पाहिला होता आणि हाही सामना टेंबोली विपक्ष खारबाव। यायलो चेंडू हवेमध्ये, मात्र क्षेत्रक्षेत्र चेंडूपर्यंत पोहोचू शकणार नाही। 1 धाव तर पूर्ण केली जाते, 2री धावण्याचा प्रयत्न केला जातोय आणि तो पूर्णही होतोय। उसी बीच वहां पर देखना 3रे रन के लिए भी पलट चुके हैं, 3 रन आ गए इस गेंद के ऊपर। अच्छी दौड़ देखने को मिली इस बार विकेटों के बीच में, जहां पर 1 रन था वहां पर 3 रन आ गए। इस 3 रन की मदद से स्कोर 12 पर जा पहुंचाए 2 विकेट गंवाने के बाद। धाव संख्या 12, 3 धाव पूर्ण के लिए धावन पलून टेंबोली संघाच्या फलंदाजांनी। शाम इस बार स्विच हिट खेला है, ओ हो हो, क्या कमाल का स्ट्रोक, और गेंद बाउंड्री के बाहर 6 रनों के लिए। बढ़िया बल्लेबाजी यहां पर देखने को मिल रही है। पहली गेंद का सामना किया वहां पर मुकेश ने और स्विच हिट, जिस तरह से यहां पर मुकेश ने ये स्विच हिट लगाया कोई नहीं कहेगा कि ये 40+ के बल्लेबाज है। ये देखिए किस तरह से ये स्विच हिट लगाया है, बहुत बढ़िया स्ट्रोक इस वक्त आता हुआ मुकेश के बल्ले से। और मैं तो हमेशा कहता हूँ, कल भी कहा था कि ये जो 40+ वाले नहीं, 40+ नहीं, ये 14+ वाले हैं, जिस तरह से इनका खेल रहता है। क्या बात है मजर भाई, कल 9 तरुण चिर तरुण खिलाड़ियों जनू का अपन खेल लपातो चित्र पाया मिलता है। देखिए एक बार फिर से दिखाया जा रहा है, और पहले मैच में भी मुकेश ने इसी तरह से सिक्सर लगाया था, स्विच हिट खेला था। आणि मुकेश नांदुरकरचा जर विचार केला तर या खेळाकडे ग्रामीण क्रिकेटचा तसेच सिटी क्रिकेटचा भरपूर अनुभव आहे। देखिए जय हनुमान टेंबोली खेळ रही है, और मुकेश कहीं ना कहीं दूसरे अल्ताफ शेख नजर आ रहे। उसी बीच एक बार फिर से देखना है इस बार क्या जाएंगी बाहर, यस ये भी जाती हुई, लेकिन देखना है कितने आएंगे, 6 या 4, 4 रनों का इशारा आता हुआ। तो ये भी दूसरे अल्ताफ शेख नजर आ रहे टेंबोली के, जिस तरह से बल्लेबाजी कर रहे मुकेश जय हनुमान टेंबोली के। पिछली 2 गेंदों के ऊपर 10 रन और स्कोर तेजी से आगे दौड़ता हुआ 22 पर। आता मात्र धावाना वेग प्राप्त झालेला आहे आणि त्याचं कारण नांदुरकर याची फलंदाजी, नांदुरकर याच्या बॅटमधून 1 षटकार आणि 1 चौकार। ये देखिए किस तरह से ये एक बार फिर से स्विच हिट लगाया था वहां पर बल्लेबाज मुकेश ने, तो अच्छी बल्लेबाजी देखने को मिल रही। पिछले 2 गेंदों के ऊपर 10 रन लुटे हैं वहां पर। शाम एक बार फिर से सामना करेंगे मुकेश,
फिर से स्विच हिट खेलने की कोशिश, लेकिन इस बार देखना है नो बॉल का इशारा आता हुआ। दूसरे रन के लिए भी पलट चुके हैं वहां पर दोनों ही बल्लेबाज, देखना तीसरे रन के लिए जाना चाहते थे तो तीन रन आ जाएंगे इस गेंद के ऊपर। नो बॉल इस बार कर बैठे वहां गेंदबाज श्याम पाटिल, और स्टेप हो गए थे। स्कोर 25 पर जा पहुंचा इस ओवर में, अब ज़्यादा रन आ रहे, जबकि पहले ओवर में हमने देखा कि सिर्फ 7 रन दिए थे उमेश ने, उसके बाद अब तक 18 रन आ गए इस ओवर में, जहां पर हम देख रहे हैं कि मुकेश बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। इस बार नो बॉल ज़रूर रही थी लेकिन उसका फ़ायदा नहीं उठा पाए, दो रन ज़रूर आए इस गेंद के ऊपर। शाम एक बार फिर से सामना करेंगे मुकेश का, इस बार अपने आप को रूम देकर खेलने की कोशिश की और फेंक दिया है वाइड। कहीं ना कहीं यहां पर हवा ने थोड़ा साथ दे दिया है, वहां पर जिस तरह से स्ट्रोक लगाया था वहां बल्लेबाज ने, ऐसा लगा कुछ समय के गेंद बाउंड्री के बाहर जाएंगे, लेकिन हवाएं बहुत ज्यादा तेज चल रही है। लेकिन अब ये देखना होगा कि ओवर की समाप्ति हो चुकी है तो विकेट भी गिरा है यहाँ पर। अब देखना है जितनी तेज हवाएं चल रही है धुमाल सर, अब ये हवा किसके लिए दवा का काम करेंगे और किसके लिए दर्द का काम करेंगे ये भी देखना होगा। कमेंट्री बॉक्स में इस वक्त तब्दीली होती हुई वॉइस ऑफ भाईंदर मनीष पाटिल सर हमसे जुड़ चुके हैं। वेलकम मनीष सर, आपका इस्तकबाल है, आपका स्वागत है हमारे कमेंट्री बॉक्स में। मजल जी नक्कीच तुम्हाला देखील सकाळच्या सत्रामध्ये आम्ही मिस केलं, जुम्मा मुबारक समारणा, शुक्रवारचा दिवस एक पवित्र दिवस असतो आणि आजच्या दिवसामध्ये देखील एक चांगले चांगले मॅचेस तुम्हाला दुपारच्या सत्रामध्ये पाहायला मिळणार आहे। जसं नबीलजींनी सांगितलं की सर्वात गरमागरम मॅच असेल पुढचा तो म्हणजे RD 4440 विपक्ष जय भोलेनाथ सरोलीपाडा, ती मॅच देखील बघायला देखील मजा येणार आहे। जी बिलकुल, वो मॅच तो मजा आएगा लेकिन ये मॅच में भी कम मजा नहीं आएगा आपको। जिस तरह से ये मुकाबला चल रहा है, जिस तरह से यहाँ पर मुकेश बल्लेबाजी कर रहे, चार गेंदों का सामना किया जिसमें उन्होंने अब तक 14 रन बनाए, जिसमें एक से बढ़कर एक स्ट्रोक उन्होंने लगाए। जिंकण्यासाठी अजूनही 13 बॉलमध्ये 14 धावांची गरज आहे, 12 बॉलमध्ये गरज आहे ती म्हणजेच 14 धावांची। अजूनही मॅच ऑन आहे मजरजी, कारण क्रिकेट आहे जर तरला थारा नसतो आणि तुमच्याकडे जर प्रचंड इच्छाशक्ती असेल आणि जिंकण्याची भूक असेल तर तुम्हाला या क्रिकेटमध्ये कोणीच पराभूत करू शकत नाही। जी बिलकुल, यहाँ पर सही कहा आपने, 12 गेंदे बची, रन चाहिए यहाँ से 14 इस मैच को जीतने के लिए, लेकिन मुकेश इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी कर रहे हैं। आणि मला तर असं वाटते मुकेश यांनी उजव्या हाताच्या ऐवजी डाव्या हातानेच खेळलं पाहिजे, कारण दुसऱ्या षटकामध्ये तुम्ही पाहिलं का स्विच हिटचेच फटके जास्तीत जास्त खेचत होते मुकेश। देखिए मुकेश के बारे में मैं एक चीज़ कहूँगा, मैंने कहा था कि ये अल्ताफ शेख नज़र आ रहे लेकिन ये 40+ आए, ये अल्ताफ शेख से पहले से खेलते आ रहे, शायद अल्ताफ शेख ने इनको देखकर वो स्ट्रोक खेलते हैं वो। एक्झॅक्टली, मला पण हेच सांगायचं होतं, मी नंतर उल्लेख केला होता, मी देखील हेच सांगणार होतो की यांचा वारसा अल्ताफ शेखने पुढे घेऊन गेला आहे असं आपण म्हणू शकतोय। नवीन बॉलर गोलंदाजीवर तयार होतो म्हणजेच किशोर पाटील। बघा किशोरच्या या षटकावर या सामन्याचं भवितव्य डिपेंड आहे। पहली गेंद वहां पर देखना है किशोर की, मिस टाइम स्ट्रोक है, गेंद हवा में है, सेफ लैंडिंग होती हुई, एक पूरा किया दूसरे के लिए, पलट चुके हैं वहां पर दोनों बल्लेबाज, दो रन आएंगे इस गेंद के ऊपर। कौतुक करावं तितकं कमी या 40 वर्षावरील तरुण खेळाडूंचं, कारण 4 षटकांचं क्रिकेट असताना देखील थोड्या वेळासाठी सुद्धा जाणवत नाही की यांचं वय 40 वर्षांवरील आहे। फिटनेस लाजवाब आहे, धाव घेण्याची क्षमता लाजवाब आहे, गोलंदाजी करण्याची क्षमता लाजवाब आहे आणि फटकेबाजी देखील तितकीच चांगली। जिस तरह से वहाँ पर स्विच हिट लगाया था तो कोई नहीं कहेगा कि ये 40+ के बल्लेबाज है, ये रेगुलर क्रिकेट खेलने वाले बल्लेबाज है, कोई भी ये कहेगा। उसी बीच एक बार फिर से देखना है, गेंद हवा में आए, एक बार फिर से सेफ लैंडिंग होती हुई, अब जाकर गेंद को फील्ड करते, उसी बीच दो रन पूरे किए। नियतीसुद्धा हनुमान टेंभोली संघाची साथ देते असं म्हणू शकतोय, फटका फसला होता पण स्ट्रेटेज लॉंगॉनला क्षेत्ररक्षक नव्हता, बॉल त्या ठिकाणी लँड झालाय आणि दोन धावा पूर्ण करण्याची संधी मिळाली होती, दोन धावा पूर्ण करून धावसंख्या जाऊन पोहोचले 31 10 बॉलमध्ये 10 धावांची गरज। जी बिलकुल, 10 गेंदे और 10 रन, लेकिन मुकेश अभी भी बहुत बेहतरीन बल्लेबाजी कर रहे, 18 रन बनाकर खेल रहे, पिछले मैच में भी 13 रनों की बहुत ही महत्वपूर्ण पारी खेली। उसी बीच वहाँ पर स्लॉग करने की कोशिश में यहाँ पर अपना विकेट गवा दिया है मुकेश ने, बड़ा विकेट गिरता हुआ, बहुत ही क्रुशियल टाइम पर ये विकेट गिरा, जहाँ पर मैच कट टू कट चल रहा था वहाँ पर मुकेश ने अपना विकेट गवा दिया। हे आहे बाली चषक सोवेड,
बाली चषकामध्ये अशाच घडामोडी घडत असतात. खूप कमी सामने जे आहेत जे वन साइडेड होतात आणि बाकी जर मी कालपासून अनुभवतोय शेवटच्या क्षणापर्यंत सामने पोहोचते आहेत तर हीच रंगत आहे प्रेक्षकांना तीच मजा येते ही स्पर्धा पाहण्याची. जी बिल्कुल सही कहा आपने कि बाली ट्रॉफी में जो मैचेस हो रहे हैं वो बिल्कुल कट टू कट मुकाबले रहे. इक्का दुक्का एक ऐसे मैच होंगे जो वन तरफे रहेंगे लेकिन जितने भी मुकाबले रहे मनीष सब बहुत क्लोज इनकाउंटर पर समाप्त हुए हैं. आणि मजर जी तुमच्या माहितीसाठी आजच्या दिवसाचा जो पहिला सामना होता तो 92 धावांचं टार्गेट दिलं होतं आणि 2 बॉल 7 धावा अशी परिस्थिती आली होती. तर विचार करा चेज करण्याची क्षमता देखील किती आहे भिवंडीकरांमध्ये. खूप चांगल्या पद्धतीने खेळ होतोय कारण जास्तीत जास्त स्पर्धात्मक क्रिकेट खेळताना या सर्व घडामोडी त्यांच्याकडून घडल्या जातात आणि एक चांगलं क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचलं जाते. 9 बॉलमध्ये 10 धावांची गरज आहे. 9 बॉल 10 रिक्वायर्ड टू विन. जी बिल्कुल यहां से 9 और 10 का इक्वेशन आ चुका है. किशोर इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाज गेंदबाजी कर रहे हैं. अभी एक विकेट हासिल किया उन्होंने पिछले मैच में भी 4 रन देकर 2 विकेटें हासिल की थी. सामना करेंगे इस बार संदीप किशोर का. आते ही साथ वहां पर देखना अच्छा स्ट्रोक लगाते हुए इस गेंद के ऊपर गैप में गेंद चली गई. उसी बीच वहां पर 2 रन आते हुए इस गेंद के ऊपर. अगर हम ग्राउंड पर देखें तो काफ़ी तेज़ हवाएं चल रही है मनीष सर. खूप चांगली ड्राईव्ह आहे आणि या ड्राईव्हच्या आधारावर 2 धावा सहजतेने कंप्लीट केल्या जातात. धावसंख्या 2 पोहोचते 33 वर अजून एक जिंकण्यासाठी गरज आहे 8 धावांची आणि बॉल शिल्लक असतील ते म्हणजेच 8 बॉलमध्ये 8 धावांची गरज आहे. नक्कीच उष्णता देखील जास्त आहे आणि ही गरम हवा देखील कुठेतरी डिहायड्रेट करू शकते म्हणून जास्तीत जास्त पाणी प्या. थँक्यू. इस बार देखना है वहाँ कट करने की कोशिश की थी इस गेंद को. बहुत तेज बल्ला घुमाया था संदीप ने. अच्छी गेंद रही इस बार किशोर की. कोई रन नहीं इस गेंद के ऊपर. डाउट होती हुई ये गेंद. दुसरं षटक जर अजून कमी धावांचं खर्च झालं असतं कदाचित तर मात्र या सामन्यामध्ये रंगत वाढली गेली असती. पण अजूनही सामना ऑन आहे. इस बार फुल टॉस गेंद. वहां पर देखना इस गेंद को कौ करना की दिशा में खेला वहां पर बल्लेबाज ने. उसी बीच वहां पर दूसरे रन के लिए पलट चुके. खतरा हो सकता है और हो गया खतरा. संदीप की पारी का अंत होता हुआ यहाँ पर. फुल टॉस गेंद थी उसका फायदा नहीं उठा पाए. पनिश नहीं कर पाए थे. एलिवेशन तो देना चाहते लेकिन उतनी लंबाई नहीं दे पाए थे. दूसरे रन की चाह में अपना विकेट गंवाया यहाँ पर संदीप ने. 1 रन ज़रूर पूरा किया. 1 रन की मदद से स्कोर हम देखें तो 34 रन. अब यहाँ से जो इक्वेशन है 6 गेंदें बची है. रन चाहिए 7. 6-7 का इक्वेशन अब आ चुका है. आणि अजून एक निर्णायक परिस्थिती देखील आहे. कुठला तरी संघ जिंकू शकतो किंवा कुठला तरी संघ हरू शकतो किंवा फ्री सुपर ओव्हर सुद्धा होऊ शकते. जी बिल्कुल. अब तक बाली ट्रॉफी में सुपर ओव्हर नाही हुआ है. पिछले बाली ट्रॉफी में 1 सुपर ओव्हर हुआ था वो भी 40+ के मुकाबले में हुआ था. और पिछले बाली ट्रॉफी की जो चैंपियन टीम रही थी 40+ की वो कृष्णा स्टोन कारीवली रही थी. 6-7 का इक्वेशन आया है. गेंदबाजी के लिए अब लास्ट ओवर में राजेश को बुलाया गया है जबकि संदीप के आउट होने के बाद अगले बल्लेबाज आए हैं प्रमोद. छह गेंदे और 7 रन यहां से चाहिए इस मुकाबले को जीतने के लिए. समय के मामले में भी सहयोग करना है आपको. तुरंत ही गेंदबाजी की शुरुआत करनी है. आणि मदर जी बघा दोन्ही संघांपैकी एक संघ तर विजयी होणारच आहेत आणि नक्कीच दोन्ही संघाकडून चांगले प्रयत्न होणार देखील आहेत पण वेळ घेऊ नका. गोलंदाजी मार्गावर बॉलर तयार राजेश. हो शेवटच्या क्षणी बॅटचा फेस ओपन करा लेट कट करण्याचा प्रयत्न झाला होता. पवित्रा चांगला होता कारण पाहिलं तर गली पॉईंटमध्ये क्षेत्ररक्षक नाही आहे आणि थर्डमॅन रिजनमध्ये खेळण्याचा प्रयत्न झाला होता. मन चांगलं बनवलं होतं पण तितकाच चांगला चेंडू हाताळला गेला. गोलंदाज राजेशकडून पहिला बॉल डॉट आहे. सामन्यात पण रंगत वाढली जाते. 5 बॉलमध्ये 7 धावांची गरज. जी बिलकुल. 5 गेंदे और 7 रन चाहिए यहाँ से अब इस मुकाबले को जीतने के लिए. पहली गेंद के ऊपर वहाँ पर कट करने की कोशिश की थी लेकिन गेंद और बल्ले का कोई संपर्क नहीं रहा था. यावेळेस हवेत खेळलं आहे. 2 क्षेत्ररक्षक बॉलला जज करण्यासाठी पुढे सरसावते आहेत. एक हेवी अफर्ट जवळपास आवाक्याच्या बाहेर हा बॉल होता तरी देखील हवेत सूर मारून हा झेल पूर्ण करण्याचा प्रयत्न केला गेला. शरीराचं संतुलन होत नाही पण क्रिकेट 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 आहे. आमचं वय किती झालं तरी सुद्धा आम्ही क्रिकेट सोडणार नाही हे दाखवणारं क्रिकेट मैदानात पाहायला मिळते. जी बिलकुल सही कहा आपने की अभी हम क्रिकेट खेळ रे हे नाही देख रे हमारी उमर क्या आहे.
और जिस तरह से हम देखते हैं कि रेगुलर क्रिकेट में वहाँ पर एफर्ट्स देखने को मिलता है, यहाँ पर ये देखने को मिला। ये देखिए किस तरह से वहाँ पर बेहतरीन एफर्ट्स, बिल्कुल अपनी जान को जोखिम में डालकर वहाँ पर कैच लेने की कोशिश की थी मिड विकेट के खिलाड़ी ने। धावसंख्या 36 झालेली आहे, अजूनही 5 धावांची गरज आहे। खूप जबरदस्त क्रिकेट प्रेक्षकांपर्यंत पोहोचते आणि कुठेतरी एक उमेद जागरूक होते की जरी वय जास्त झालं तरी सुद्धा क्रिकेट काय बंद करता येत नाही, जर तुमच्याकडे इच्छाशक्ती असेल तर तुम्ही क्रिकेट खेळू शकता। खूप चांगली पिचिंग, खूप चांगली डिलिव्हरी, जबरदस्त कमबॅक करतोय गोलंदाज राजेश। बघा कुठे सामना होता आणि कुठे सामना आलेला आहे, कारण आता गरज आहे 3 बॉल मध्ये 5 धावांची। जी बिल्कुल, अब यहां से 3 गेंदे बची है, रन चाहिए 5। क्या गेंद रही थी इस बार राजेश की, फ्लैटेड गेंद रही थी लेकिन उसको पढ़ नहीं पाए थे बल्लेबाज हरेश, डॉट होती हुई ये गेंद। पुन्हा एकदा खूप चांगली ड्राइव आहे, मिडवला क्षेत्ररक्षक नाही, या बॉल मागे निघून जातोय, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक येऊन बॉल स्टॉप करून फेकेकरेपर्यंत धावचीचा धोका आहे। पाहूया धावचीच्या स्वरूपात फलंदाज बाद होतोय का, तर येस डेफिनेटली धावचीच्या स्वरूपात हादरा बसतोय टीम जय हनुमान टेंबोली 40+ ला। जी बिल्कुल, यहाँ पर एक और विकेट गिरा है, प्रमोद की पारी समाप्त हुई है, दूसरे रन के लिए अपना विकेट गवाया है वहाँ पर प्रमोद ने। और ये अच्छी सोच भी थी प्रमोद की, क्योंकि हरेश इस वक्त बहुत बढ़िया बल्लेबाजी करे, अच्छी तरीके से मिडल कर रहे थे, लेकिन एक और विकेट गिरता हुआ। दोन बॉल मध्ये 4 धावांची गरज आहे। मजर जी, एव्हान आपण पाहतो तर वडील आपल्या मुलाचा क्रिकेट पाहण्यासाठी मैदानाच्या बाहेर असतात, पण आता हे जे 40+ क्रिकेटर मैदानात खेळत आहेत त्यांची मुलं घर बसल्या त्यांचा क्रिकेट पाहत आहेत, आणि पाहूया कुठला जो मुलगा आहे जो सांगू शकेल की माझ्या वडिलांनी आज चांगली कामगिरी केली। जी बिलकुल सही कहा आपने, और मैं 40+ में अक्सर देखता हूँ कि जब वो खेलने के लिए आते तो अपने बच्चों को भी साथ में लेकर आते, शायद वो यही दिखाते हैं कि देखो हम इस तरह से खेल रहे, आने वाले वक्त में आप भी इसी तरह से खेले। एक्झॅक्टली, एक चांगलं क्रिकेट 40+ ने खेळलेलं आहे आणि त्याचाच वारसा घेऊन भिवंडी परिसरामध्ये कित्येक चांगले खेळाडू आहेत की चांगला खेळ करतात त्यांच्या गावासाठी त्यांच्या संघासाठी। दोन बॉलमध्ये 4 धावांची गरज, गोलंदाजी मार्कवर सज्ज गोलंदाज राजेश। यावेळेस खूप चांगली पिचिंग आहे, ब्लॉक ऑन डिलिव्हरी होती, सरळ शेत खेळण्याचा प्रयत्न आहे, लॉंग ऑन क्षेत्ररक्षक पुन्हा एकदा येतोय, पोझिशन घेतोय, फेक करतोय, 2 धावांचा प्रयत्न पंचांच्या माध्यमातून, तिसऱ्या पंचांना बोलवण्यात आलेलं आहे, थर्ड अंपायरची मागणी केली जाते, दुसऱ्या धाव पूर्ण करताना धावचितच्या स्वरूपात थोडंसं दाखवलं गेलं होतं। आणि मजर खानजी देखील समालोचन करायला जेव्हा जातात तेव्हा त्यांच्या मुलाला सांगतात की मी समालोचन करायला सांगतोय, यूट्यूबवर चेक करून सांग मी कशी समालोचन करतात। तर हे क्रेज आहे मित्रांनो, मुलाचं वडिलांवरचं प्रेम आहे। जी बिल्कुल सही कहा आपने, जब भी मैं कमेंट्री करता हूँ तो मेरे दोनों बच्चे देखते हैं, सुनते हैं मुझको, उसी भी देखना है हमारे तीसरे अंपायर का क्या डिसीजन है, पहले ये हम देखेंगे। यस, अल्ट्रा स्लो मोशन मध्ये दाखवण्याची मागणी केली जाते। यस डेफिनेटली, बघा खूप चांगलं कॅमेरा वर्क आहे, फ्रेम वर्क आहे, आणि पंचांच्या मधून निरीक्षण केल्यानंतर अजून स्लो, थोडंसं अजून अल्ट्रा स्लो मोशन दाखवा। बघा प्रिन्स मूवीजकडे खूप चांगल्या टेक्निक्स आहेत, टेक्नॉलॉजीज आहेत, आणि त्या टेक्नॉलॉजीचा फायदा नक्कीच या बाली चषक 2021 वेळामध्ये कित्येक वेळा झालेला आहे। आणि अग्रगण्य कंपनी आहे भिवंडी परिसरातली टेलिकास्टच्या बाबतीमध्ये, आणि प्रिन्स मूवीजचं देखील तितकंच कौतुक आहे, खूप कमी वेळामध्ये त्यांनी यशाची शिखरं गाठली आहेत। बघा अल्ट्रा स्लो मोशन आहे आणि पंचांच्या मध्यामधून नॉट आऊटची घोषणा करण्यात आली, म्हणजेच या 2 धावा जोडलं जातील आणि आता एका बॉलमध्ये 2 धावांची गरज आहे, सामना शेवटच्या क्षणापर्यंत येऊन पोहोचलेला आहे। पाहूया आता मात्र कुठेतरी एक संघ जिंकणार, एक शॉट, ओ हो 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 हो, याला म्हणतात दुष्काळात 13वा महिना। जी बिल्कुल, यहाँ पर ये तो वही बात होगी कि आपने इतनी धूप में बहुत ज़्यादा मेहनत की, दिन भर काम किया लेकिन आपको पगार मिली सिर्फ आधी। क्या बात है, एक रन शॉट आहे आणि म्हणजेच काय आता एका बॉलमध्ये 3 धावांची गरज आहे। बघा मास्टर क्रिकेट आहे, लोक काही वेळा मास्टर क्रिकेटला जास्त पाहत नाही, व्ह्यू करत नाही, तर मास्टर क्रिकेट देखील तितकं दर्जेदार होऊ शकते याचं प्रात्यक्षिक पाहायला मिळते। जरा वेळ घेऊ नका प्लीज, प्लीज प्लीज विनंती करतो, वेळ घेऊ नका, आपल्याकडे वेळ कमी आहे, आम्हाला वेळ यूज करायचा आहे, तर प्लीज वेळ कमी घेऊ नका। देखिए समय के मामले में आपको सहयोग करना है। पुढचा बॉल, यावेळेस हवेत आहे बॉल, काउकॉर्नर रिजन मध्ये बॉल स्टॉप करण्याचा प्रयत्न केला जाईल, नक्कीच बॉल स्टॉप केला आहे, दुसरा धावाचा प्रयत्न देखील पूर्ण केला जाईल, आणि यावेळेस मात्र कलेक्शन चुकलं होतं तिसरा धावाचा प्रयत्न करताना, मात्र पाहूया काय होतंय, तर या
तिसऱ्या पंचांची मागणी केली जाते. दरम्यान दोन धावा तर पूर्ण केल्या गेल्या आहेत आणि तिसरी धाव पूर्ण करताना पंचांची मागणी केली जाते. बघा खूप चांगला फटका खेळला होता. बाउंड्रीसाठी की रनआउटसाठी? प्लीज प्लीज बाउंड्रीसाठी की रनआउटसाठी थर्ड अंपायर आहे? बाउंड्रीसाठी. येस बाउंड्रीसाठी. येस रिप्लेमध्ये पाहतायत बाउंड्री अँगल दाखवला जातोय आणि हा चौकार आहे. विजयाचा चौकार लावला गेलेला आहे. बघा क्षेत्ररक्षण करताना तुमचं शरीराचं संतुलन देखील योग्य असायला हवं आणि जर तुमच्या शरीराचं नियंत्रण चुकलं तर तुमचा पाय सीमारेषेला टच होऊ शकतो. थँक्यू. धन्यवाद. देखिए मैच का रिजल्ट आ चुका है. कोई भी अंदर नहीं आएगा. धन्यवाद समालोचन कक्ष. मित्रांनो आपण सर्वांचं मनपूर्वक स्वागत आहे बाली ट्रॉफी 2021 स्वर्गीय परशुराम टावरे स्टेडियम भिवंडी येथे ही स्पर्धा. आणि आता आत्ता जो सामना 40+ झाला आहे त्याचं बक्षीस वितरण समारंभासाठी आपण सज्ज होणार आहोत. इसका बैटिंग